लड़ाई का टाइम है तो बॉर्डर पे जाके लड़ते। इस्लाम के ताल्लुक से मैं बोल रहा हूँ कि ईद मिलादुन नबी के रोज़ पर सिर्फ नात बचती है, फक्त नाते पाक वास्ते, कोणी नातत नहीं, कोणी अंग विक्षेप करत नहीं। काल जी वीडियो तुम्ही पा, दाऊद भाई देखो कल का वीडियो जी, जी। किस तरह से नाच रहे बच्चे, वो समझाना जरूरी है उनको जी। हिंदू के बच्चों से नाचने में कंपटीशन करेंगे तो काय का मुसलमान जी जी बराबर है। तुम्हारी मुसलमानी कहाँ जा रही भाई जी। तुम मुसलमान, मुसलमान तुम जन्म से नहीं है, तुम नमाज पढ़ते कलमा पढ़ते करके मुसलमान नहीं, तुमको अखलाक से मुसलमान बनना है जी जी। तुम क्या तुम्हारे किरदार से तुमको मुसलमान बनना है कि लोग तुमको देखे तो बोलेंगे ये मुसलमान सही है, ये दीन असे, ये उसके, ये उनके बिल्कुल खिलाफ है। ये कालचा जी वीडियो आए मी पाहिला आहे, हे त्याच्या संपूर्णपणे विरोधात आहे। हिंदू के बच्चे नाचते कूदते ठीक है ना, हमको रिस्ट्रिक्शन नहीं, गणपति में नाचने का रिवाज सालों से बरसों से पहले आ रहा, तुम क्यों नाच रहे भाई? का ये स्पर्धा हो रही, बाकी कोई चोट नहीं है, ये सिर्फ स्पर्धा है। बराबर है, ये स्पर्धा तुम्ही थांबवाल, तुम्ही तुमच्या वो नाचते उनका उनके गणपति का ये बड़ा तो हमारे ताजिया का मीनार बड़ी रहेंगे। बराबर, अरे यहाँ पे गाँव में वायरा चले तुम्हारे अटक जाएंगे, कहता बच्चा वायर से अटक के मर जाएंगे। मैं अभी इसको बोला कि तुम पहले तुम्ही टीका नहीं केलं, तुम्ही पहले हे करायला पाहिजे MACBचे, नंतर तुमचे टेलिफोन वाले घेऊन त्या वायरी तुम्ही वर काढायला पाहिजे, केबल वाल्याला घेऊन ती वायरी काढायला पाहिजे। हे तुमच्या सणांसाठी पोलीस कष्ट करतात, आणि नगर परिषदला बोलो, PWDला बोलो, रस्ते सीधे कर, वो वायरा निघाल, तुम्हारे घर को शादी आणि मजुरे हम कर रहे, कोणी सांगितलं हा उद्योग? पण करावं लागतं, पोलीसचं काम नाही आहे हे, ज्या त्या विभागाचं काम आहे, पण हे पोलीस करतात का करतात? कारण की सगळी जबाबदारी एवढी पोलिसवर बनते, यानी इसने फतरे खाए, हमने भी खाए, पहले फतरे बहुत खाए हमने, लेकिन तुम्हारे मसाइल हल करने को तुमको पुलिस की जरूरत क्यों पड़ती है मला हे कळत नाही। आणि तिथे सण आहे, चालला आहे, मंदिरासमोर आहे, असे स्पॉट्स व्हेरीफाय करून जे असे ट्रबल स्पॉट आहे हे गावामधले व्हेरीफाय केले, आणि तिथे योग्य बंदोबस्त लावला, CCTV कॅमेरे लावले, पुख्ता बंदोबस्त तिथे ठेवला, तर तिथे अडचण होणार नाही। परंतु या सगळ्या गोष्टी करण्याच्या आधी माणसामध्ये समजदारी निर्माण होणं गरजेचं आहे। बरोबर, तरुण पोर आहेत यांना काहीच समजत नाही, आणि या गावाचा इतिहास राहिलेला आहे। अब कोई मुसलमान हो गया, आंतरजातीय आंतरधार्मीय विवाह होतात, या गोष्टी खूप मनाला बोसणाऱ्या असतात अनेक लोकांच्या, परंतु जिसको किया उसने गलती किया उसको छोड़ दो ना, तू ज्यांनी केलं त्यांनी केलं, आता हे सांग। अच्छा, ताजे आले की नाच रहे, आगे जा रहे पीछे आ रहे, आगे जा रहे पीछे, ये करने की जरूरत नहीं है। पोलीस आहेत, पोलीस सहकार्य करतात, तुम्हाला परवानगी देतात, अटी शर्ती टाकून परवानगी जर दिली गेली आहे तर त्या तुम्ही पाळायला पाहिजे। अबे अगले साल इसको परमिशन नाही मिळेंगे, मी आत्ताच सांगतो, पुढच्या वर्षी यालाही परमिशन मिळणार नाही, गणपतीच्या मिरवणुकीला ज्यांनी केला आहे त्यालाही परवानगी मिळणार नाही। दोघांना आम्ही समान मापदंड लावणं आमचं काम आहे, जो गलत आहे जो गलत है वो गलत है। आणि दुसरी गोष्ट सांगतो की तुम्हाला एकमेकाशी स्पर्धा करायची असेल, हे गाव तसंही 50 वर्ष मागे गेलेलं आहे, हे गाव वैसे पीछे गया, किसी को पूछो क्या करता, मजुरी करता, खेती है, छोटा मोठा कारभार आहे, ते मुलं काय करतील, काहीच राहणार नाही हातात, कुछ रहेगा नाही। जुना गाव आहे, 500 वर्ष मशीद आहे आमच्या गावात, हे सांगण्यापलीकडे गावाकडे काहीच राहणार नाही, झगडे लफडे नेहमी। आणि मी माळी समाजाचे लोक असतील, माळी समाज मी पुन्हा प्रश्न, माळींचा मुसलमानाचा काय वाद आहे मला सांगा, तू काय वाद नाही सर, अरे हमेशा माळी के बच्चे आगे रहते, तू बारे रहते आगे, वाद तो कुछ भी नहीं होता, येही होता, प्रत्येक गावात तेच आहे, प्रत्येक गावात तेच आहे। मी नंदुरबार पाहिलं, मी मालेगाव पाहिलं, मी येवला पाहिलं, मी मनमाड बघितलं, मी नांदगाव बघितलं, मी मलकापूर पाहिलं, किधर भी जाओ तू, हे तुम्ही ही रेकॉर्ड बघा तुम्ही, हे वस्त्या सुवर्णजवळ आहे, सावता चौक, सावता नगर, पुढे मस्जिद, पुढे इस्लामपुरा, हे याच्यात मला समजत नाही काय भानगडी आहे, जो हंगा हंगा देखा जाय, पण तू हे चुकीचं घडतं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मोहरममध्ये नाचणं वाजीब आहे का, योग्य आहे का? आपले पोरं चुकतील तर आपण त्यांचे कान फट्ट झोडायला पाहिजे, आपण त्यांना शिकवायला पाहिजे की हे गलत आहे, बंद करो, ये बुजुर्गों का काम आहे, तुम्ही दुर्लक्ष करून राहिले म्हणून पोरं बिघडून राहिले। हिंदू के नाचते पहिलेच नाच रे, वो भी गलत आहे, दारू पिते गलव आहे, हराम आहे दारू पिणं, गणपती पुढे दारू पिऊन नाचतं चुकीचं आहे, मोठ्यांनी DJ लावणं चुकीचं आहे,
लोकांना त्रास होतो, गर्भवती महिलांच्या गर्भाला धक्का पोचतो, हार्ट पेशंटला त्रास होतो. गाय तर आम्ही पूजनीय आहे, गाय आम्हाला वंदनीय आहे, गाईला त्रास होतो, गाईला आवाज सहन होत नाही, कोंबड्यांना पक्ष्यांना सगळ्यांना त्रास होतो. आपण माणुसकी सोडून दिलेली आहे. और एक बात बोलता आपको मैं कि जो कोई अपने को मुसलमान समझता है यानी या गोष्टी करू नये हे त्या मुलांना सांगणं गरजेचं आहे. मैं ये बोल रहा हूँ आपको, जे नाही आहे तुमच्या धर्मात ते तुम्ही कशाला करता. तुमको नाचणं मातम आहे तर मग मातम रोजा रखो. लोक तुमको देख के सीखे आर के हे मुसलमान है. अब इनको चलता इनको नहीं चलता, तुमको चलता उसको चलता इसको नहीं चलता. आपके तुम्हारे में फाटा फूटा है तो कौन क्या करेगा उसको. यानी तू कोणी ही एक नहीं, अपने अपने यशोवानी सगे चलले पहुंचना सबको उसके दरबार में. तुम देखो तुम्हारा क्या आचर होता. वो फरिश्ते उसने किरामन कातिबीन यांच्यामध्ये म्हणतात, किरामन काते दोन फरिश्ते बसवले खांद्यावरती, किरामन कातिबीन बैठा है, तुम्हारे भी आमान लिखे जाएंगे, मेरे भी सबके लिखे जाएंगे, देशपांडे साहब ब्राह्मण करके हिंदू करके उनके भी लिखे जाएंगे, लिखे जाएंगे सगळ्यांचं लिहिलं जाईल, सगळ्यांचं लिहिलं जाईल. तर हे रोज घेऊन तुम्हाला जर जायचं आहे तर तुम्हाला हे कल्पना आली पाहिजे या गोष्टीची. और एक बात अल्लाह ताला ने कुरान में फरमाया है, मी मुसलमानांना सांगून आलो की वल असर वल असर इन्नल इंसान लफी खुसर इल्लल्लज़ीना आमनु व आमिलुस्सालिहाति व तवासौ बिलहक व तवासौ बिसब्र. वल असर की कसम है जमाने की, कसम है जमाने की, वल असर कसम है जमाने की, इन्नल इंसान लफी खुसर बेशक इंसान बड़ा खसारे